नमस्कार मित्र हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आता तुम्ही ऐकणार आहात सुल खुटवड यांची कथा ज्या कथेचं नाव आहे जावई बाप्पू काय हे ऐकूयात अगं ऐकलंस का उद्या बाबा येणार आहेत स्वयंपाकघराच्या घराच्या दिशेनं पहा तुम्ही म्हणालो काय आतून एकदम किंचळल्याचाच आवाज आला मग तलवारी तलवारीसारखं नाचवत ती बाहेर आली अहो अहो माझं डोकं आणि पाठ सारखी दुखतीये त्यात मुग्धाची सातवीची परीक्षा चालू आहे हे आहे ना तुम्हाला आणि सहा महिन्यांपूर्वी तर बाबा आले होते ना सारखा सारखा काय त्रास द्यायचा म्हणते मी स्वातीने आपली नाराजी व्यक्त केली अगं नीट ऐकून तर घे की माझे बाबा नाही तुझे बाबा येणार आहेत मी खुलासा करत म्हंटलं त्यावर तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव झार 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 बदलत गेले कपाळावरच्या आठ्यांची जागा कौतुकानं घेतली बाई हो का तब्बल तीन महिन्यांनी बाबा येणार आहेत चला 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 तयारीला लागा ला तयारीला लागा ला तुम्ही आधी हे टी व्हीचा भंगार खोकं बदला चांगला नवीन एल सी डी आणा बाबांना स्पष्ट चित्र दिसली पाहिजेत मागच्या वेळी टी व्ही बघताना बाबांना खूप त्रास झाला होता हो बालाजीनगरहून चांगला माठ घेऊन या बाबांना हंडा कळशी यातलं पाणी प्यायला अजिबात आवडत नाही दिवाणखान्यातल्या सोफेचे कवर बदलून टाका बाबांना हा कलर अजिबात आवडत नाही आणि हां महत्त्वाचं म्हणजे मंडईतनं आळूची पानं घेऊन या बाबांना आळूवडीशिवाय जेवण जात नाही हो स्वाती बराच वेळ हे आणा ते आणा सांगत होती पण मी तिकडे दुर्लक्ष केलं बाबा पुराण चालू असताना तिला बोलू देणं आणि आपण ऐकून घेणं हे आपल्या हिताचं असतं हे एवढ्या वर्षाच्या संसारातल्या अनुभवानंतर माझ्या पूर्णपणे लक्षात आलेलं आहे खरं सांगू का माझ्या मनात ना तिच्या बाबांविषयी अजिबात कटुता नाही आहे पण त्यांच्यामुळे मी अनेकदा अडचणीत आलो आहे हो अनेकदा मला नको त्या प्रसंगांना सामोरं जायला लागलं आहे त्यामुळे ना तिचे त्या बाबा येणार म्हटलं की माझ्या अंगावर काटाच उभा राहतो तसे तिचे बाबा एकदम छान आहेत गळ्यात तुळशीची माळ आहे भजन कीर्तनाची आवड आहे जाणीवपूर्वक त्यांनी मला कधीही त्रास दिलेला नाही उलट मला त्रास होऊ नये अशीच त्यांची अपेक्षा असते मात्र ते आले की माझे ग्रह का फिरतात हे मला न सुटलेलं कोडं आहे दुसऱ्या दिवशी ऑफिसला सुट्टी टाकून मी दुपारी शिवाजीनगर एस टी स्टँडमध्ये सासऱ्यांना आणण्यासाठी गेलो पण दोन अडीच तास वाढ बघून सुद्धा ते आले नाहीत अक्षरशः कंटाळून गेलो पण रिकामे हाती घरी गेलो तर स्वातीची बोलणी खायला लागणार त्यामुळे अजून वाट बघत बसलो लातूरवरनं येणाऱ्या कुठल्या बसला कुठं अपघात विपघात झाला आहे का ही चौकशी सुद्धा केली पण तसं काही घडलेलं नव्हतं शेवटी वैतागून संध्याकाळी सात वाजता घरी आलो तर बुवा सोफ्यावर बसून कॉफीचे घुटके घेत होते जाऊय बाप्पू अहो ही एस टी बस दुपारी तीन वाजता शिवाजीनगर बस स्थानकात आली मी गाडीत बसून तुम्हाला शोधलं पण तुम्ही कुठे काय दिसेना म्हटलं दा कदाचित आला नसाल म्हणून खाली उतरलोच नाही मी त्याच बसनी पुढे घेतला गे गेलो कात्रजला जाण्यासाठी चार पाच किलोमीटर रिक्षाचं भाडं तरी वाचलं <laughs> बुवांनी आनंदाने मला सांगितलं अहो पण मी दोन वाजल्यापासनं तिथे बाकड्यावर बसून होतो बरं मग घरी आल्यावर तरी कळवायचं ना तुम्ही मी राग गिळत म्हणालो अरे हो खरंच की मी इथे आलो ए, तुम्हाला कळवायला हवं होतं सॉरी सॉरी बरं का बा जाऊय बाप्पू एक्स्ट्रीमली सॉरी सासरे बुवा मलाच म्हणाले आता घरी पोचल्यावर मला कळवावं हे स्वातीलाही सुचू नये याचं मला आश्चर्य वाटत नाही आहे बाबा आल्याच्या आनंदातील नवऱ्याला काय सगळ्या जगाला सुद्धा विसरू शकते याची मला पूर्णपणे खात्री आहे मग आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या गप्पा म्हणजे काय सासरे बुवा आणि त्यांची लेख बोलत होती मी फक्त श्रोत्याची भूमिका बजावत होतो विषय कोणताही असला ना तरी बाबांनी आम्हाला किती गरिबीत वाढवलं यावरच रेघोट्या मारल्या जात होत्या बाबांना आड्या फार आवडतात म्हणून आईनं आळूची पानं कशी लावली आम्ही सगळी भावंडं डोळ्यात तेल घालून त्या ते पानांचं रक्षण कसं करायचो आईच्या हच्या आळूवाड्यांची जगात काश्याला काश्याला म्हणून सर नाही या सगळ्या आठवणी जागवल्या जात होत्या मी जागा असून त्यांचं लक्षपूर्वक ऐकतोय हे सिद्ध करण्यासाठी आजनंमधनं हु, हो 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 वा 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 असं म्हणत होतो रात्री जेवताना वेगळ्या पदार्थांबरोबर वेगळा विषय तरी तोंडी लावायला घ्यायचा पण नाही ना आमची गरिबी आम्ही भावंड आणि त्या आडूवाड्या बाकी काही नाही कसं बसं जेवण उरकलं सासरी बोवांना सोबत म्हणून माझा बिछाना दिवाणखान्यात घातला आता मला रात्री फॅनशिवाय झोप येत नाही पण सासरीबांना फॅन असला की थंडी वाजून येते त्यामुळे फॅन बंद ठेवावा लागला फॅन बंद होता त्यामुळे मच्छरांनी रात्री माझ्यावर हल्ला चढवला त्यामुळे माझी झोप उडाली सासरेबुवा मात्र डाराडूर घोरत होते त्यांच्या घोरण्यानं आणि मच्छरांच्या हल्ल्यानं मी आपला या कोशीवरून त्या कोशीवर तळमळत राहिलो मध्येच कधीतरी डोळा लागला मात्र बुवांच्या मोठमोठ्या बोलण्यानं मला जाग आली अगं तू काळजी करू नको पोचलोय मी व्यवस्थित तू स्वतःची काळजी घेत जा रात्री झोपताना स्वेटर घालत जा अगं आळू अड्याची कशाला का काळजी करते स्वाती देईल की आळू अड्या करून बुवा सासूबाईंशी अंधारात बोलत होते मी झटकन उठलो लाईट लावली घड्याळात बघितलं रात्रीचे दोन वाजलेले होते झोपेत मोठ्यानं बोलायची ही सासरेबुवांची आणखीन एक वाईट खोड इतर वेळी कोणी असं बोललं तर आपण त्याला चावळतोय असं म्हणतो हां पण शास्त्री बुवांच्या बाबतीत हा शब्द वापरता येत नाही ना झोपेतलं संभाषण हा शब्द वापरायची स्वातीची सक्त ताकीद आहे बरं त्यांचं बोलणं कितीही वेळ चालतो त्यांना त्याचा थामपत्ता नसतो ना पण शेजारी जो झोपला जो जो आहे त्याच्या डोळ्याला डोळा लागत नाही त्याचं काय तासा दीड तासानं मला कशी बशी झोप लागली पहाटे स्वाती मला गादागादा हलवून जागं करत होती मी जाम ठरकलो मग काय काय झालंय काय बाबांना घाबरत घाबरत मी विचारलं अहो काही झालेलं नाही हो ना, ना? तुम्ही आधी लवकर उठा मंडईमधनं ताजी आळूची पानं घेऊन या मी नाश्त्यालाच आळूवड्या बनवते बाबांना आपण सरप्राईज देऊयात स्वाती मला सांगत होती मी म्हणालो अगं पण ही वेळ झोपेची आहे स्वाती आळूची पानं काय पळून जाणार का मंडईतनं अपुरी झोप झाली होती ओ हो, त्रासिक चेहऱ्याने मी म्हणालो हे मला वाटलंच मला वाटलंच तुम्ही असं म्हणणार माझ्या बाबांची ना तुम्हाला काळजीच नाही आहे अहो असं म्हणून स्वाती मुसमुसायलाच लागली नाहीला जाणं मला झोपेचा विचार सोडून द्यावा लागला आणि तिने दिलेली पिशवी घेऊन मी मंडईत गेलो बराच वेळ शोधल्यानंतर मला एके ठिकाणी आळूची पानं मिळाली ती घेऊन घरी आल्यानंतर स्वातीचा चेहरा कसा उजळला होता पाच मिनटात तिने न मागता माझ्या हातात गरमागरम चहाचा कप ठेवला मी खुश झालो स्वातीनं नाश्त्याला आळूवड्या बनवल्या अहो इतकंच काय पण दुपारी आणि रात्री जेवणातसुद्धा आळूवड्याच दिसल्या आहेत मला ना आळूवडी हा प्रकार फारसा आवडला नाही त्यामुळे एखाद दुसरी आळूवडी मी बळबळं तोंडात टाकायचो पण सासरे बुवा मात्र मनसोक्त ताव मारायचे आणि स्वाती त्यांना परत परत आग्रह करायचे अहो तुम्ही न माझ्या आईच्या हातची आळूवडी खायला हवी होती मग तर तुम्ही माझी ही आळूवडी तोंडात सुद्धा घेतली नसती स्वाती मला वाढता वाढता म्हणाली वाड़त आत्तासुद्धा मी तेच करतो आहे मी हळू आवाजात म्हटलो सुदैवानं माझा टोमणा तिच्या लक्षात आला नाही आता ना माझा दिनक्रमच ठरून गेला बघा रोज पहाटे उठून मंडईत जायचं तिथून ताजी आळूची पानं आणायची ती स्वातीच्या हाती द्यायची आणि स्वाती रोज त्याची वाड्या बांधवायची तीन चार दिवसात मी या सगळ्या प्रकाराला कंटाळलो रोज काय जेवणात आळूवाड्या खायच्या सांगा बरं माझ्या जागी कुणी असताना तरी त्याची यापेक्षा वेगळी अवस्था झाली नसती स्वाती दररोज मला डब्यात आळू वड्या द्यायची आता डबा तसाच परत आणला तर स्वाती नाराज होणार म्हणून मी वड्यांचा डबा ओळखीतल्या कोणालाही देऊन टाकायचो अगदी आमच्या बी विंगमधले माझे मित्र माधव सातपुते यांनाही एक दोनदा त्यांच्या घरी जाऊन डबा देऊन टाकला त्या बदल्या त्यांनी मला माझ्या आवडीच्या चकल्या दिल्या ते खुश मी पण खुश आणि नवरा वड्या खातोय म्हणून स्वाती खुश सगळा कसा खुशीचा मामला सासरे मात्र दररोज मनसोक्त आळूवड्यांवर ताव मारायचे आणि झोपेत सासूबाईंना सगळा वृत्तांत मोठमोठ्यानं देऊन टाकायचे अगं स्वाती सुद्धा काय आळूवड्या बनवते तुला सांगतो अगदी डिट्टो तुझ्या आळूवडीसारखी मानलं मानलं बरं का तिला मी रोज काय मनसोक्त आळूवड्या खातोय मी इकडे काळजी करू नकोस तू अजिबात <laughs> इकडे माझ्या झोपेचं खोबरं झालेलं असायचं या आळूवड्यांनी ना मला असा वाईता काढला होता रात्री आम्हा दोघांना तहान लागल्यास हाताखाली पाणी असावं म्हणून स्वाती रोज रात्री सासरीबुंच्या उशाला तांब्याची कळशी आणि ग्लास ठेवायची एकदा रात्रीचे दोन वाजता सासरीबुआ कोणाशी तरी मोठमोठ्यानं संवाद साधत होते बोलण्याच्या भरात त्यांचे हात वारे चालू होते त्यामुळे ह्या नादात त्यांचा जोराचा हात लागून कळशी उपडी पडली आणि कळशीतलं सगळं पाणी दिवाणखान्यात पसरलं भांड्याचा मोठा आवाज झाल्यामुळे मी जागा झालो सगळ्या अंथरुणात पाणी सांडलेलं होतं मी सासरेबाना जाग करण्याचा खूप प्रयत्न केला पण ते कोणाला तरी अरे मराठवाड्यात पावसाळ्यात पाऊस पडत नाही आणि इथे पुण्यात बघ हिवाळ्यात सुद्धा पाऊस पडतोय काही विचारू नको बरं पाऊस एवढा जोरात अनेकदा घरात येतोय पाणी सगळं ओलं चिंब होऊन जातं घर असं काहीतरी सांगतही होते मी त्यांना गादागादा हलवलं जाग केलं ते जागे झाले त्यावेळी त्यांचा बिछाना ओला झाला होता आणि दिवाणखान्यात पाण्याचं तळं साचलं होतं जाव बापू बाप्पू बापू बाप्पू खरं तुम्ही नशीबवानात बरं का अहो सुद्धा तुमच्याकडे किती पाऊस पडतोय हो आमच्याकडे मात्र ह मी त्यांना मध्येच थांबवलं आणि म्हणालो अहो बाबा हे पावसाचं पाणी नाही आहे तुम्ही सांडवलेल्या कळशीतलं पाणी आहे हे यावर मात्र सासरे बोआ खजील झाले अरे सॉरी बरं का जावंय बाप्पू असं ते म्हणाले मग मी सासऱ्यांना सोफ्यावर झोपायला लावलं दोन मिनटात मोट हो ते परत झोपायला गेले घोरायलासुद्धा लागले मध्येच कोणाशी तरी मोठमोठ्यानं संवाद साधायला लागले मी मात्र हताशपणे हे सगळं बघत बसलो होतो स्वातीला उठवण्यात काही अर्थ नव्हता मग मी गॅलरीत जाऊन मोठं फडकं शोधायचा प्रयत्न केला ते काही सापडलं नाही मग दोरीवरचे दोन टॉवेल आणले आणि त्यांनी सगळी फरची पुसून टाकली एवढं सगळं होईपर्यंत पहाटेचे चार वाजलेले होते मी तिथेच कोपऱ्यात अंगाचं मुठखोळं करून झोपलो साडेसहा वाजता स्वाती उठल्यानंतर भिजलेले दोन टॉवेल बघून तिने माझी खरडपट्टी काढायला सुरुवात केली आंघोळ झाल्यानंतर बाबा कशाने अंग पुसणार हा तिचा प्रश्न होता फरशी कशाने पुसायला पाहिजे एवढं तरी जनरल नॉलेज हवं ना तुमच्याकडे एक वेळ आपण बिन बिनआंघोळीचं राहू पण पाहुण्या माणसाला पारोसं कसं राहायला सांगायचं तिच्या तोंडाचा ना पट्टाचं सुरू झाला आत्ताच्या आत्ता दुकानात जा नवीन टॉवेल घेऊन या स्वातीनी मला फरमानच सोडलं अगं सकाळी साडेसहा वाजता कपड्यांची दुकानं कधी उघडतात का ते काय म्हणत ना आळूची पानं आणायची आहेत का सुद्धा बिनतोड सवाल करून टाकला पण तुमच्या वेंधळेपणाची शिक्षा माझ्या बाबांना का कमरेवर हात ठेवून स्वाती मला विचारत होती याच्यावर मी काय बोललो नाही मी काय बोललो तर ती माझ्या वेंधळेपणाची शंभर उदाहरणं सांगते त्यामुळे गप्प बसणं हे माझ्या हिताचं आहे हे मी ओळखतो सासरेबोआ आता संध्याकाळी पाय मोकळे करायला म्हणून बाहेर पडत होते बालाजीनगरच्या विठ्ठल मंदिरात कीर्तन सप्ताह चालू असल्याचं त्यांना कळलं तसे ते मुळातले वारकरी असल्यामुळे आणि त्यांना मुळात कीर्तनाची आवड असल्यामुळे त्यांनी मंदिरात जायचं ठरवून टाकलं आमची कोणाची काही अडकाठी नव्हतीच माझी तर अजिबात नव्हती उलट सगळ्यात आज जास्त आनंद मला झाला आता घरी मस्तपैकी झोपता येईल असा विचार त्याच्यामागे होता सासरे बोआ ठरल्यानुसार कीर्तनाला गेले रात्री एक वाजता दाराबाहेर मोठमोठ्यानं आवाज आला म्हणून मी जागा झालो बोवांच्या बरोबर दोन पोलीस दरवाज्याच्या समोर उभे होते दिनेश पांघरकर मी जे आहे का एका पोलिसांनी मला विचारलं मी खूप घाबरलो का काय काय झालंय काय हो मी बळबळ एवढंच विचारलं त्यांना या आजोबांला तुम्ही वाळगता का मी हो म्हटल्यावर या बघा तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस ठाण्यावर हो यायला लागन त्यातला पोलीस मला म्हणाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कीर्तन संपल्यानंतर सासरेबुवा घरी यायला निघाले पण रस्त्यात भुंकत असलेली कुत्री बघून घाबरले आणि शेजारच्या बिल्डिंगमध्ये गेले तिथल्या भिंतीच्या आणून रस्त्यावरच्या कुत्र्यांकडे सासरेबोआ नजर टाकत राहिले नेमके त्याच बिल्डिंग बिल्डिंगमधला एक जण रात्रपाळी करून आलेला होता रात्री एकच्या सुमाराला एक, सुमार एक अनोळखी व्यक्ती बिल्डिंगमध्ये दबा धरून बसली आहे हे बघून त्यांनी सासरेबुवांना हटकलं पोलिसांना फोन केला पाच मिनिटात गस्तीवरचे पोलीस तिथे आले त्यांनी सासरीबुंकडे चौकशी सुरू केली त्यांनी सगळा प्रकार पोलिसांना सांगितला तारांगण सोसायटीत जायचं आहे असंही सांगितलं पण कुत्र्यांना घाबरून आपण लपलो आहे हेही सांगितलं मग पोलिसांनी त्यांना इथे आणलेलं होतं तुम्ही आमच्याबरोबर पोलीस ठाण्यात चाला पुन्हा एकदा पोलिसांनी मला फारमान सोडलं त्यांना काय हवं आहे हे मी ओळखलं पोलिसांच्या ना आधी लागण्यात काही अर्थ नसतो हे माझा म्हणजे माझा अनुभव आहे मी कपडे करून त्यांच्याबरोबर जायला निघालो सोसायटीच्या गेटजवळ त्यांच्यातला एक जण म्हणाला तुम्ही पोलीस ठाण्यात यायची काही गरज नाही उगा वाटेकरी वाढायला नको ना तुम्ही आमचा रात्रपाळीचा हे तर देऊन टाका आम्हाला मुकाट्यानं खिशात हात घातले एक हजार रुपये त्यांच्या हातात ठेवले आणि असं रात्री अपरात्री म्हात्या माणसांना घराच्या बाहेर पाठवत जाऊ नका हो रात्री बिया रात्री चुकले म्हणजे कुठं कुठं शाहणार तुम्ही तरी एका पोलिसाने मला फुकटचा सल्ला देऊन टाकला मी मुकाट्यानं मान हलवली घरी परत आलो पोलिसांना पैसे द्यावे लागले याबाबत घरात मौन बाळगायचं मी ठरवून टाकलं बराच वेळ अंतरणावर पडून होतो पण झोप उडाली ती उडाली रात्री अडीच वाजता सासरे बोआ सासूबाईंना मी घरी येताना रस्त्यात भुंकणारी कुत्री कशी दिसली मग पोलिसांनी घरी कसं सोडलं पुण्यातले पोलीस कसे कर्तव्य दक्ष आहेत याची झोपेत माहिती देत होते डोळे जसे मिटून घेतात ना तसे कानाचे पडदे मिटून घेता आले असते तर किती बरं झालं असतं असा विचार माझ्या मनात आला सकाळी उठल्यानंतर रात्रीच्या प्रसंगाची चर्चा झाली बाबांना सोडवायला आणि आणायला मी जावं असा आदेशच स्वातीने काढला मी काय बोलणार मुकट्यानं होकार दिला रात्री नऊ वाजता मंदिरात सोडलं बरोबर बारा वाजता न्यायला येतो इथेच थांबा असं सांगून मी घरी परत आलो घरी आल्यावर बिछेल्यावर आडवा पडलो बऱ्याच दिवसांनी घरात शांतता होती त्यामुळे डोळ्याला डोळा कधी लागला हे समजलंच नाही इकडे सासरेबुवा माझी वाट बघत मंदिराच्या पायरीवर थांबून राहिले होते शिवाजीनगर एस टी स्टँडसारखा प्रकार होऊ नये म्हणून ते माझी वाढ बघायला लागली होते दोघा तिघांनी घरी सोडतो असं त्यांना सांगितलं पण सासरी त्यांना नकार देऊन टाकला जावई बापू नक्की येणार अशी आशा त्यांना वाटतच होती पण पहाटे पाचपर्यंत मी ना आल्यानं ते नाईला जास्त घरी आले, आले। माझ्या दुर्दैवानं नेमकं स्वातीने दार उघडलं पहाटे पाच वाजेपर्यंत बाबा मंदिरात माझी वाट बघत बसलेत आणि मी इकडे डाराडूर झोपलोय हे बघून स्वातीच्या अंगाचा तिळपापड झाला माझ्या अंगावरची चादर खसकन ओढत तिने मला फायलावर घेतलं मला वाटलंच वाटलंच मला तुम्ही शिवाजीनगर एस टी स्टँडवरच्या घटनेचा सूड घेणार म्हणून माझ्या बाबांना रात्रभर वाढ बघायला लागली तुम्ही कुठे फेडाल ही पाप दहा पंधरा दिवसांसाठी पाहुणा माणूस येतोय तर त्याची काळजी नको का घ्यायला अगं मी जाणार होतो पण काय झालं मी अर्ध्या तासात फक्त एवढंच अर्ध वाक्य बोलू शकलो स्वातीच्या तोंडाचा पट्टा मात्र चालू होता बाबांना मंदिरात सोडवायला गेल्यानंतर परत घरी येऊ नका आता तिथेच बसत जा तेवढंच तुम्हाला पुण्य मिळालं तर मिळेल येताना दोघं एकत्र घरी या स्वातीनं आदेश दिला नंदीबाईला नंदीबाईलासारखी मान हलवली दुसरं काय करणार रात्री नऊच्या सुमाराला बोवांना घेऊन गे। मंदिरात गेलो कीर्तनाला नुकतीच सुरुवात झाली होती सासरी बोवा सगळ्यात पुढे जाऊन बसले सगळ्यात मागे मी बसलो कीर्तनच मला काडीचा सुद्धा रस नव्हता कशी बशी पंधरा वीस मिनटं मी तिथे व्यवस्थित काढली नंतर मला पेंग घ्यायला लागली बसल्या बसल्या मी डोलक्या काढायला लागलो लोक माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहायला लागले मला झोप अगदी आनावर व्हायला लागली त्यामुळे तिथून उठलो मंदिराच्या कोपऱ्यात जाऊन आडवा पडलो तिथे तसा अंधार असल्यामुळे मला झोप लगेच लागली पहाटे पाचच्या सुमाराला मंदिरातल्या पुजाऱ्यांनी मला उठवलं जागा झाल्यानंतर माझ्या तोंडून नकळतपणे बापरे आता माझं काही खरं नाही हे शब्द बाहेर पडले पहाटेच्या थंडीत मला घाम फुटला मी घरी आलो तर स्वाती मला खाऊ का गेळू नजरेनं बघत होते दुर्दैवानं सासरेबोआ सुखरूप घरी परत आले होते अगं कीर्तन चालू असताना झोप आली मला स्वाती मी दिनवाण्या नजरेनं खुलासा करून टाकला पुढे तीन चार दिवसापैकी दोन तीन दिवस मी मंदिरातच झोपलो पुजाऱ्यानं उठवल्यानंतर मी पहाटेच्या सुमाराला घरी यायचो हिवाळ्याचे दिवस होते रात्री जोरात थंडी असायची त्यामुळे सासरी बोवांबरोबर मंदिरात जाताना अंगावर शाल घेणं आवश्यक होतं नाहीतर थंडीत कुडकुडा व्हायचं आता घरात एकच शाल होती त्यामुळे ती सासरी बोवान येत होते मी माझ्यासाठी नवीन शाल विकत घ्यायची ठरवली त्यानुसार आमच्या सोसायटीच्या कोपऱ्यावर असलेल्या प्राजक्ता क्लॉथ सेंटरमधून एक शाल मी खरेदी केले एवढ्यात तिथे मला माधव सातपुत्यांच्या यांच्या मिसेस भेटल्या त्या नवऱ्यासाठी स्वेटर खरेदी करायला आल्या होत्या अहो माधवरावांची ना तब्येत बरी नाही आहे त्यांना थंडी आणि ताप आहे ते त्यामुळे त्यांच्यासाठी स्वेटर खरेदी करायला आले होते वहिनींनी मला माहिती दिली मग मा मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली <laughs> पण तुम्ही दिलेल्या आळूवाड्या मात्र ते आठवण काढतात बरं का सारखी वहिनींनी असं म्हटल्यावर मी जरा सुखावलो मग थोडा वेळ माधवरावांच्या तब्येतीविषयी बोलणं झालं त्यांना काळजी घ्यायला सांगा असा निरोप मी त्यांना दिला आणि घरी आलो पाच सहा मिनटात बेल वाजली दार उघडलं तर समोर सातपुते वहिनी उभ्या होत्या अहो किती विसरबो आहात तुम्ही होता तुम्ही शाल खरेदी केलीत आणि दुकानातनं आणायची विसरलात दुकानदार तुम्हाला आवाज देत होता पण तुम्ही होतात तुमच्याच नादात मग मी दुकानदाराला म्हटलं माझ्या ओळखीचे आहेत आम्ही एकाच सोसायटीत राहतो मी त्यांच्या घरी जाऊन त्यांची शाल त्यांना परत देते दुकानदारानं त्याला मान्यता दिली मी शाल घेऊन आले तुमची आता मी दरवाज्यात इतक्या वेळ कोणाशी बोलतोय म्हणून स्वाती बाहेर आली सातपुते वहिनीने शाल माझ्या हातात द्यायला आणि स्वाती दरवाज्यात यायला एकच गाठ पडली <laughs> आहो पांगरकर भाऊजी एवढे विसरबो आहेत ना काही बोलायची सोय नाही आता शाल का कोणी विसरतं पण भाऊजी ती सुद्धा विसरले असं म्हणून सातपुते वहिनी जोरात हसल्या स्वातीनी मात्र त्या हसण्याला अजिबात प्रतिसाद दिला नाही उलट चेहऱ्यावरची आठी कायम ठेवून अजून काय काय विसरतात हे असं विचारलो आहो तुम्ही केलेल्या आळूवड्यांचा डबा सुद्धा ते माझ्या घरी विसरलेत पण मी तो देते बरं का नंतर पण बाकी काही म्हणा स्वातीबाई तुम्ही केलेल्या आळूच्या वड्या फार टेस्टी असतात बरं का मला शिकवा की एकदा करायला सातपुतेबाई बाई निर्व्याज मनानं बोलल्या आणि इकडे स्वातीनं कमरेला पदर खोचला बांगड्या मागे सारल्या सटवे तुला वड्या बनवायला नंतर शिकवते आधी यांची कणिक टिंपते मग तुझ्याकडे बघते असं म्हणून माझ्या कॉलरला धरून स्वातीनी मला मागे खेचलं आणि सातपुते वहिनींच्या तोंडावर जोरात दरवाजा आपटला तरी म्हटलं तुम्ही रात्र रात्रभर कुठे उकिरडे फुंकायला जाता पहाटे पाच सहा वाजता घरी येता आणि देवळात झोपलो होतो असं खुशाल सांगता मला तुमचा संशय ना आलेलाच होता रात्री त्या बाईच्या घरी शाल विसरून आलात म्हणून तरी प्रकरण उघड झालं खरं बोला किती दिवसापासून बाहेर शेण खाताय स्वातीनं रणचंडिकेचा अवतारच धारण केला होता अगं तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे भीतीपोटी मी एवढं एकच वाक्य बोलत होतो मी दिवस रात्र खपते आळूवाड्या तयार करते आणि तुम्ही तुम्ही त्या सटवीला प्रेमानं घालता त्या आळूवड्या तिच्या डबा तिच्या घरी डबा विसरून येता तुम्ही खरं सांगा खरं सांगा लग्नाआधीपासून आधीपासून तुमचं लफडं आहे का नंतरचं आहे खरं खरं सांगा अणुवड्या तिला खायला खालतायत तिच्या घरी डबा विसरून येत आहेत शाल विसरून येत आहे स्वातीच्या तोंडाचा पट्टा जोरात चालू झाला होता आणि तो थांबवणं कोणाच्याही हातात नव्हतं मंडळी मी आपला शून्यात नजर लावून नशिबाला दोष देत रस्त्यावरची वाहतूक पाहत बसलो होतो तेवढंच माझ्या नशिबात होतो मित्रांनो कसे वाटले जावई बापू सुल खुटवड सरांचे आवडले असतील बापू हा व्हिडिओ पटकन लाईक करून टाका चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा तोपर्यंत नमस्कार मित्रांनो